राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असून पदवीधर मतदारसंघामध्ये आपलं नाव नोंदण्यासाठी काय काय कागदपत्र आवश्यक आहे, त्याची मुदत किती आहे किंवा इतर सर्व इत्थंभूत सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण मालेगावचे प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडून. सर, प्रबंधभूमीतर्फे आपण मनपूर्वक स्वागत आहे. सर, पदवीधर मतदारसंघाची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली, त्याबद्दल जरा सविस्तर माहिती आमच्या दर्शकांसाठी. माननीय भारत निवडणूक आयोग व माननीय विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या निर्देशानुसार नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याचं काम कार्यक्रम सुरू झालेलं आहे. 1 ऑक्टोबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये ही मतदार यादी नव्याने तयार केली जाणार आहे. नवीन मतदार त्या म्हणजे मतदार नोंदणी त्यामध्ये केली जाणार आहे. ही मतदार यादी जी आहे ती 1 नोव्हेंबर 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित ही मतदार यादी तयार केली जात आहे. यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत तर यामध्ये आपल्याला फॉर्म नंबर 18 जो आहे तो फिलअप करून द्यायचा आहे. त्यावरती स्वच्छ म्हणजे स्पष्टपणे चेहरा दिसेल, समोरून चेहरा दिसेल असा पासपोर्ट आकाराचा जो फोटो आहे तो त्यावरती चिपकायचा आहे. यासोबत डिग्री सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे. त्यानंतर जन्माचा पुरावा म्हणून तुम्ही तुमचं जन्म प्रमाणपत्र असेल, शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो ते असेल, किंवा मग पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड, यापैकी एक पुरावा तुम्ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून त्याला जोडायचा आहे. आणि एक रहिवासाचा पुरावा म्हणून तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, लाईट बिल, पाणीपट्टी, वीज बिल, दूरध्वनी बिल, यापैकी एक पुरावा तुम्हाला रहिवासाचा पुरावा म्हणून जोडायचा आहे. ही जी कागदपत्रे मी सांगितली ही स्वतः जो मतदार असेल पदवीधर मतदार त्याने स्वतः सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. आणि यासोबतच मग राजपत्रित कोणतेही राजपत्रित अधिकाऱ्यांकडून ते अटेस्टेड करून घ्यायचं आहे. राजपत्रित अधिकारी यांनी अटेस्टेड करण्याच्या पूर्वी हे जे कागदपत्र सांगितलेली आहेत ज्यामध्ये मी सांगितलं की डिग्री सर्टिफिकेट असेल, जन्माचा पुरावा आणि रहिवास पुरावा, याची मूळ कागदपत्रावरून खात्री करून घ्यायची आहे. आणि मग स्वतः ती अटेस्टेड राजपत्रित अधिकारी अटेस्टेड करायची आहे. मग हा जो मतदार नोंदणीचा जो फॉर्म असेल, फॉर्म 18 सोबत आलेली कागदपत्र ही आपण नागरिकांसाठी म्हणजे मतदारांसाठी आपण काही रिसिव्हिंग सेंटर ठेवलेले आहेत त्या ठिकाणी जमा करायचे आहेत. या रिसिव्हिंग सेंटरमध्ये आपण सर्व मंडळ अधिकारी घेतलेले आहेत. यासोबतच महानगरपालिकेचे जे सहाय्यक आयुक्त आहेत, सर्व सहाय्यक आयुक्त स्वच्छता प्रशासन वगैरे जे हे आहेत सहाय्यक आयुक्त, तर ह्या सर्वांचं आणि त्याचबरोबर नायब तहसीलदार आपले निवडणूक असेल, प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार असतील, तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार असतील, तर ह्या सर्वांचे आपण रिसिव्हिंग ऑफिसर्स म्हणून आपण तिथं हे केलेलं आहे, नियुक्ती केलेली आहे. आणि मग त्यांच्याकडे हे कागदपत्र, हे फॉर्म जमा केले जाऊ शकतात. यासोबतच तहसील कार्यालय मालेगाव इथे जी निवडणूक शाखा आहे तिथे देखील ही कागदपत्रे, हे फॉर्म जमा करता येते. समजा एखादी शाळा आहे, त्या शाळेमध्ये 20-25 शिक्षक असतील, त्या सर्वांचे शिक्षकांचे त्या फॉर्म्स मुख्याध्यापकामार्फत किंवा प्राचार्यामार्फत जमा करता येतील. एका कुटुंबातील सर्व जे फॉर्म असतील तो कुटुंबप्रमुख आम्ही देऊ शकतो. तर अशा प्रकारे ही मतदार नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. मी मालेगाव तालुक्यातील म्हणजे मालेगावमध्ये आणि मालेगाव बाह्य ह्या दोन्ही मतदारसंघातील सर्व पदवीधर नागरिकांना, शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी संस्थेतील कर्मचारी, सर्व आस्थापनामधील कर्मचारी यांना मी असं आवाहन करतो की आपण ह्या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा आणि लवकरात लवकर आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी. खूप खूप धन्यवाद साहेब. पण एक प्रश्न असा साहेब, हे जे फॉर्म नंबर 18 आपण जे म्हणाला हा इतर ज्या सगळ्या जागेवर आपण म्हणाला की तिथे सबमिट करू शकतात,
करतात, तिथे हे फॉर्म मिळतील का फॉर्म एकाच वेळ मिळतील आणि ते विनामूल्य मिळतील तर कसे? फॉर्म हे सर्व ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहे. यासोबतच तो PDF स्वरूपामध्ये देखील आपण सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती पण नागरिकांना अवेलेबल करून दिलेला आहे. आपल्या तहसील कार्यालयामध्ये पण तो फॉर्म उपलब्ध आहे आणि याशिवाय आयोगाच्या साईटवर देखील फॉर्म तो उपलब्ध आहे. त्या फॉर्मची प्रिंट आउट काढून तो फिलअप करून आपल्याला भरून देता येईल. अच्छा, खूप असं विनामूल्य कसं? विनामूल्य आहे, विनामूल्य साहेब. एकदा पुन्हा आमच्या दर्शकांसाठी हा पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीची शेवटची तारीख आहे ती पुन्हा एकदा सांगा आणि याची निवडणूक साधारणतः केव्हा होईल? 7 नोव्हेंबर 2022 ही अंतिम दिनांक आहे आणि त्याची निवडणूक जी आहे ती मान्य भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर होईल. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण प्रबंधभूमीशी संवाद साधला आणि आमच्या दर्शकांपर्यंत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्याद्वारे पोहोचवली. आम्ही आपण प्रबंधभूमीशी संवाद साधल्यामुळे आम्ही आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याचा प्रोग्राम चालू आहे. त्याअंतर्गत मालेगाव बाह्य 115 जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाअंतर्गत जे पात्र पदवीधर आहे ज्यांची 1 नोव्हेंबर 2022 ही अर्ध दिनांक आहे आणि 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी किमान 3 वर्ष भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील ज्यांनी पदवी घेतलेली आहे ते मतदार त्यासाठी पात्र आहेत. तर आम्ही आमच्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाअंतर्गत जे आमचे महसूल मंडळ आहे त्या ठिकाणी जे मंडळाधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयात देखील आपण आपला जो 18 नंबरचा फॉर्म आहे तो त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करता येईल. आमचं जे मुख्य जे स्वीकृती केंद्र आहे ते 115 निवडणूक साठी तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्वीकारता येईल. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा. दिवाळी फेस्टिवल ऑफर 3,999 के खरीदारी पर पाइए हम खास गिफ्ट और 1,999 के खरीदारी पर मेगा लकी ड्रॉ कूपन जिसमें आप जीत सकते हैं ढेर सारे इनाम. इंडियंस बुटीक सटाना रोड मालेगांव.